आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आहे मंडे आणि आता वाजले 9:30. मी डाळ भाताचा कुकर लावलाय आणि आता मी घर निघते कपडे, कारण की माझे थोडेफार कामं झाले, थोडेफार होत आहेत. मग मी विचार केला की मी कपडे घडी करता करता तुमच्याशी बोलावं, कारण की टाइम नाही भेटत मला बोलायला म्हणून. आणि परी मॅडम झोपली आहे, तर हे ना परी झोपलो डायपरचे रॅपर म्हणजे ते वरचं कवर. आणि माझे ना अजून काय काम झाले, हा कपडे धुवून झाले, वाळ टाकून झाले, कपडे फोल्ड करायचे आणि हे बाकी झाडू मारायचं आहे, ते थोडंफार काम राहिले. आणि परीची पण आंघोळ झाली, माझी आंघोळ झाली आहे. ॲक्च्युली मी आज काय बनवणार होती, चण्याची भाजी बनवणार होती आणि मला भूक लागली ना विचारूच म्हणून. तर काय झालं, मी मग अशी करत होती हॅपनेस प्रणूवर थोडेफार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शूट, तर तेवढ्यात मी तिला काय बोलली होती की आपण माझे व्हिडिओ शूट झाले का, त्यानंतर मी मॅगी बनवते. पण डाळने ना काय ते चाट बनवून खाल्लं, ते नाही काय चण्याचं चाट असतं, चाट टाईप मध्ये काहीतरी तसं काहीतरी बनवून खाल्लं. तर राज म्हणे मला भूक नाही आहे, मग मी विचार केला मी एकटीसाठी कुठे मॅगी बनवून कसो, म्हणून मग मी विचार केला मी डाळ भात लावते. तर राज म्हणे मी मस्त ही मिक्स डाळ बनवतो आणि तू राईस बनव आणि चपात्या बनवायचे, तू चपात्या बनवतो, बघू चपात्या बनवायचे की माहीत नाही, ते बघू नंतर. तर मी विचार केला परी झोपली आहे, तोपर्यंत मी कपडे फोल्ड करून घेते आणि तुमच्याशी थोडेफार गप्पा मारते. तर काय बोलू ते, हां काल ना परीला, काल परीने दिवसभरात 4 ते 5 वेळा पोटी केली, कारण की तिला ना दात येतात ना, तर वरची दोन म्हणजे आले पण ते मला वाटतं त्रास होत असेल, काहीतरी होतात ना, तर म्हटलं ना दात येताना मुलांना त्रास होतो, काही पोरांना ताप येतो, काहींना म्हणजे ताप येतो, परत काय बोलू पोटी करतात, हे सगळं होतं. तर परीने त्याच्यामध्ये बापरे काल दिवसभर पूर्ण दिवस यातच गेल्या की मी परीची पोटी साफ करते, प्रत्येक आता असायला ती पोटी करते. दुपार तर माझी तशीच गेली पूर्ण, संध्याकाळी नाही केली, सकाळी पण नव्हती गेली, पण पूर्ण दुपारभर तेच चाललं होतं. म्हणून मी काल ना फक्त एकच हिंदी व्हिडिओ शूट केला हॅपनेस प्रणूसाठी, बाकी काहीच नाही केलं दिवसभरात. आणि ना आज आमचं भौतिक वायफाय लागेल, नाही तो बोलला होता की सोमवारी येईल, मग बघूया आज आला तरी येईल. तर तेच आणि काय बोलायचं होतं तुम्हाला, हां मी ना आता काय केलं, तुम्हाला माहिती आहे माझ्या इथल्या छोटं ते कपड त्याच्यावर असंच पसारा पडला होता. आता हे लॉकडाऊन काय वाढतंच आता किती 17 तारखेपर्यंत झाले, ते पसारणं चांगलं नव्हतं वाटत म्हणजे असं झालं तुम्हाला कधी साफ करतो. मी थोडंफार ना काय केलं, खालच्या कपड्यात जे सामान होतं ना ते वरच्या बॅगमध्ये टाकलं आणि माझी इथे एक पिशवी होती ना साईडला, त्याच्यामध्ये माझं सगळं सामान होतं, कॉस्मेटिकचं बँगल बॉक्स, काय ते पावडर वे कॉम्पॅक्ट पावडर, परत काय बोल मेकअप किट झाले, परत माझं ते काय ज्वेलरी ते असतं ना हार कानातले बांगड्या बुंगड्या ते सगळं होतं, नटाफटाचं सामान म्हणजे ते सगळं मी त्या कपड्यात ठेवून थोडी अजून जागा केली. आणि वरती जे पसारा होता ना त्यातले मी एक छोटे जाळी म्हणजे परीचं सामान ठेवून ते त्याच्यात ठेवलं. तर आता वरचं जे आहे ना कॉर्नर ते बघा थोडं साफसुत्र वाटतंय ना, आणि ती खुर्ची मस्त आहे ना, तर ती खुर्ची परीसाठी आणली होती आम्ही, पण ती परी ना त्याच्यावर दुबकती म्हणजे अशी बसण्या लायक नाही. मी विचार केला मी तिथं ठेवते, तर मी तिथं मग खालची जे मोठे पावडरचे डबे खालची जात नव्हती, तिथे मी तिथं वरती ठेवलं खुर्चीच्या खालची परीचं ते बेबी वाईप्स आणि वरती ते असं राजने परत ठेवले काहीतरी कपडे छोटेसे. आणि तो कप आहे ना, तो कप ना मी राजला आमचं जे हे होतं ना फर्स्ट व्हॅलेंटाईन डे म्हणजे लग्नानंतरचं मला वाटतं 2016 त्यावेळेस मी राजला तो कप बनवून दिला होता व्हॅलेंटाईन डेला. राज काय सांभाळतो, राजला गिफ्ट जर दिलं तर ते मीच सांभाळते, हे पण मी राजला बनवून दिलं, हे जे तुम्हाला आरशात दिसते ते पण राजने नेहमीच सांभाळून ठेवलं, तर असं आहे आमचं राज काय सांभाळून ठेवणे त्याच्यामुळे. आणि काय आणि काय नाही आता आठवत नाही काय, तर तेच आहे. मी ना आज 2-3 व्हिडिओ शूट केले इन्फॉर्मेटिव्हवाले, थोडेफार येतील तुम्हाला मिळतीलच. तर ते सगळे काय यार बघा माहिती आहे लॉकडाऊन आहे ना, ते एवढं कंटाळा येतं ना, काय करणार रोज रोज बसून आणि एवढी भूक लागली ना मला विचारूच नका. पण आता काय मी आता काय खाल्लं, शेव खाल्ली आणि कुरमुरे खाल्ले थोडेसे. परीचे जे मी तुम्हाला आता हे दाखवलं ना क्लोथ डायपरचे रॅपर, त्याचे ना हे शीट्स आहे, तर मी थायलंडला होती ना, तर हे वाले मला पातळ मिळाले म्हणजे हे थोडेसे एकदम पातळ, हे एका किती 3 शीट टाकायला लागतं एका डायपरमध्ये, आणि हे थोडं जाड आहे तर हे मी एकच टाकते.
पण पहिल्या मी कधी घालते ती, म्हणजे ज्या वेळेस ती परी पोटी नसणार करणार असं मला वाटतं ना की आता झाले बाबा त्यावेळेस, कारण की ना हे ना जर पोटी केली ना धुवायलाही वैताग येतो त्याच्यामुळे, तर तेच. आणि माझी एक व्ह्यूअर एक तन्वी मोहिते, जर त्या व्हिडिओ बघत असतील तर मी त्यांना सांगूनच देते, त्यांनी मला विचारलं होतं की हे क्लोथ डायपरचा रिव्ह्यू दे, तर मी हा मी त्याचा रिव्ह्यू लवकरच देईल, पण ना हे जर याच्यात पोटी केली ना तर धुवायला त्रास होतो, म्हणून मी तुम्हाला आधीच आयडिया देते. म्हणजे चांगले पण आहे वाईट, म्हणजे काय चांगले पण आहे नाही पण आहे असे दोन्ही, त्याच्यामुळे मी ते तुम्हाला सांगेल लवकरच. तर इथे माझे कपडे फेडी करून झाले, बस कपाटामध्ये ठेवायचे, तर मी ठेवते आता. आणि घरनं जर आता बरं वाटतंय मी जर ते आवरलं तर पसरा जर कमी केला तर. इकडे ना माझं किराण्याचं थोडं सामान आहे, ॲक्च्युली काय तुम्हाला माहिती आहे ते डबे दिसत नाही मोठे मोठे, तर डबे नाही आहे ना, त्याच्यामुळे असं मी एका याच्यामध्ये ठेवले चांगल्या पिशवीमध्ये. तर मी विचार करते एक तर स्टीलची मोठी टाकी घेते, त्याच्यात सगळ्यात एक्स्ट्रा जर किराणा ठेवते, किंवा मग डबे घेते. डबे घ्यायला काय मी घेईल, पण मग ठेवू कुठं, कारण की तुम्ही बघता ना किचन ना एवढं मोठं नाही आहे, फक्त खालती स्पेस आहे. आणि वरती आपण काही समजा वरती ना त्यांनी काय केलं पूर्ण टाईल्स लावले किचनच्या, जर समी रॅक लावली असते तिथं जेणेकरून माझे सगळे भांडे बसले असते त्यात, पण ना तिथं पूर्ण टाईल्स आहे, त्यामुळे तिथं ना काही ठोकू शकत ना काही करू शकत. आणि दुसरा जो साईडला थोडी स्पेस आहे तो फ्रीजसाठी स्पेस आहे, तर फ्रीज आला तर तिथं फ्रीजच ठेवायला लागत, त्यांना असं म्हणजे मला प्रॉपर मिळत नाही जागा. आता जर स्वतःचं घर केले असते किचन मॉड्युलर केलं असतं, पण त्यामुळं थोडंफार ऍडजस्ट करायला लागते. तर मी विचार करते की स्टीलची एकदम मोठी टाकी घेईल मी आता हे लॉकडाऊन ओपन झाल्यावर, त्यात सगळा किराणा ठेवल, किंवा मग डबे घेतले तर बघू कुठे ठेव. माझ्या तर काल माहिती डोक्यात काय आलं होतं याच्या आमच्या बाथरूमच्या वर स्पेस आहे ना टाकीच्या पुढेची, तुझ्याकडे हा पसारा तर काय नाही आमच्या इथं, म्हणजे असं एक्स्ट्रा काही सामान नाही की तुझं पसारा म्हणजे तर ठेव, तुझ्याकडे हे मस्त लाईनीत डबे लावा. माझी मम्मी असते का, माझ्या मम्मीने तेच केलं असतं, माझ्या मम्मीला एवढे भांड्यांची हाऊस आहे ना, म्हणजे विचारूच नका. आमच्या घरच्या हे डोळे बंद करून मध्ये उभं राहिलं ना, आणि कुठे हात टाका तुम्हाला भांडे भेटतील किचनमध्ये, जर असं उभं राहिलं ना मध्यभागी आणि तुम्हाला ग्लास पाहिजे, इथं हात टाकलं तरी ग्लास भेटेल, इथं टाकलं तरी भेटेल, पाणी टाकलं तरी ग्लास भेटेल, अशी माझी मम्मी पूर्ण भांड्याचे पूर्ण रूम किचन भांड्यांनी भरलेले. तर माझी मम्मी असते, माझ्या मम्मी तेच डोकं चालवलं असं, वरती डबे ठेवले असते. माझ्या डोक्यात आलाय तो ती आयडिया आली आहे, पण बघूया ठेवेल की नाही माहित नाही, डबे घेईल किंवा टाकी घेईल. आणि वर जरी ठेवले तर मग काढायला किती त्रास होईल ना, तर परीला थांबावं कसं मी काढ आता, राजला सुट्टी म्हणून ठीक आहे, पण राज नसेल त्यावेळेस जॉबला जायला लागेल किंवा असं काही झालं तर बघूया काय ते. आणि बापरे मी 7 मिनिटं बोलले ना, तेवढ्यात माझे कपडे घडी झाले पण. तर चला मी आता फटाफट काम करते, झाडू मारते आणि काय करायचं अजून, भूक लागली तर बघूया काहीतरी करते. तर चला मी भेटते तुम्हाला थोडं नंतर. माझ्या डोक्यात आलं तर शिरा बनवा, परत विचार केला नको, मन नाही होत काहीच खायचं. तर चला मी तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. तर काही आमचं आलंय खाली पाण्याचा टेम्पो, तर आज गेले खाली पाणी घ्यायला आणि परी गुंड झोपली माझी, आता म्हणजे 10:15 आणि पाणी तर मी दाखवू नाही शकत ना तुम्हाला खालती कसं वापरून दाखवून, त्यामुळं तर आली ना मी दरवाजा पण ओपन ठेवतो, कारण की एवढी गरमी होती ना, आणि ह्या साईडने आमच्या दरवाज्यात ना खूप मस्त हवा येते त्याच्यामुळं. तर चला ते बघा राज गेले ना खालती, तर आम्ही ना 2 कॅन घेतले आणि 1 कॅन आम्हाला 30 रुपयाला पडते. वाजले 11:30, परी उठली आहे. हाय, काय झालं मुन्ना? हे मल्लो मुन्ना काय झालं तुला? तर आता मी परीसाठी डाळ आणि राईस म्हणजे खिचडी बनवायला ठेवली आहे. खिचडी काव झालंय मुन्नाला, आणि परीच्या कानातले काढली मी सांगितलं तुम्हाला. काय आलं? विठ्ठल विठ्ठल जय रे विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय रे विठ्ठल. काय झालं परिणाला? कॅमेरा आला का समोर, ती थोडीशी हे होती
पहिल्याच गरज नव्हती, पण आता तिला समजायला लागली ना, ती एकदम शांत होऊन जाते कॅमेरा 2-3 दिवसापासून बघते. काय झालं काय झालं? मी ज्यावेळेस लहान होती ना, त्यावेळेस माझ्या मम्मीना माझ्यासाठी गाणं बोलायचं.